की दुनिया, घुंघरे की दुनिया, घुंघरे की दुनिया। मंडळी राम राम। घुंघरे की दुनिया मध्ये तुमचं हार्दिक स्वागत। एकदम छोटा रिचार्ज घेऊन मी आलोय। छोटा रिचार्ज म्हणजे पचिन इतका, समजा 30 मिली 40 मिली तर धरा। जनरली रिचार्जची जी पद्धत आहे, आपण ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये अनेक मंडळी अशी पाहिलेली आहे की जे फुल रिचार्ज मारतात। फुल म्हणजे पुरा वर्षभराचा रिचार्ज मारून घेतात ते, आणि वर्षभराचा रिचार्ज रात्रीतूनच संपून टाकतात। अशा पद्धतीने मंडळी आहे। तर इतका मोठा रिचार्ज मी आणला नाही, आपला तसाच छोटा राहते, त्याच्यातून छोटा आणलेला आहे रिचार्ज। तर विषय असा आहे की वॅक्सिनेशन हे सुरू झालेलं आहे, आणि वॅक्सिनेशनमध्ये खूपशा गमती होऊन राहिल्या आहेत। म्हणजे आता आमच्या पुरीच्यातले एक आहे अण्णाजी, म्हणतो आम्ही त्याला, ते अण्णाजी घरी आले, घंट्याक भरून त्याचं पोट आलं, पाहिलं तर अंदाजे पुरं थोपडं सुजलेलं, थोत्तर पुरं सुजलेलं, ओट सुजलेले, डोळे सुजलेले, असे तो एकदम दचकला। तो म्हणे बाबाले, म्हणे काय झालं म्हणे अण्णाजीले म्हणे। तर अण्णाजी फक्त बोलू नव्हते शकून राहिले, त्यांना अशी खून केली, पुढे बोला होता ते बोलता नव्हतं होऊन राहिलं, बरं डोळे उघडून नव्हते राहिले, डोळे सुजले, तोंड सुजले, पुढे सगळं सुजलेलं। त्यांना घाईघाईन डॉक्टरकडे नेलं, आणि डॉक्टरला सांगितलं म्हणे बा हे वॅक्सिन घेऊन आले म्हणे, आता घंटा दीड घंटा झाला म्हणे, याचं एकदम तोंड सुजलं आहे म्हणे। डॉक्टरकडे बरं, डॉक्टर अचंबित साहेब, आपण वॅक्सिन दिल्यावर तोंड सुजायचं, हा पहिलीच केस आहे, ताप आलेला पाहिलेला आहे, तोंड सुजायचा पहिलाच अटेम्प्ट झाला म्हणे झाला। मग खूप तपास केले, अमुक टोस तमुक टोस, हे कर ते कर, हे टेस्ट कर, त्या दरम्यान तो खूप बोलायचा प्रयत्न करून राहिला अण्णाजी, पण त्याच्या तोंडातून आवाज नाही निघून आला। मग असं संध्याकाळ लोक त्याची सूज उतरल्यावर तो म्हणे, अरे थांबा ना बाबा, मला काही टोचू नका म्हणे। कसं झालं म्हणे की हे वॅक्सिन घेऊन मी घरी गेलो, आणि मी बायकोला सांगितलं म्हणे की बा ते वॅक्सिन देणारी नर्स लय टाफ होती, त्याच्याच्यानं माय थोत्तर सुजलं म्हणे पुरं। तुम्ही राजा हे ठोस ते ठोस सलाईन दिला म्हणलं, मला घेणं देणं म्हणजे म्हणजे लिहायला कागद तरी द्यायला लागत होता म्हणे, नाही कळतं सांगा किती झाले। एक जण वॅक्सिन घेऊन आला, आल्याबरोबर इतका भेला तो, त्यांना डॉक्टरला फोन करा, डॉक्टर साहेब परत हे वेगळंच सिमटम दिसून राहिले म्हणे राजा वॅक्सिनचे। डॉक्टर साहेब काय झालं, अरे मला खूप झावरझावर दिसून राहिलं हो म्हणे, स्पष्ट नाही दिसून राहिलं म्हणे राजा, हे वेगळंच लक्षण पाहून राहिलो। डॉक्टर म्हणे तुम्ही अर्जंट इथं येऊन जा, तुम्ही त्या फोटो काढायच्या नांदात नर्सचा चष्मा लावून गेले म्हणे, तुमचा चष्मा इथे ठेवला म्हणे, त्या नर्सले दिसून नाही राहिलं, तुम्हाला जावर जावर दिसून राहिलं, इतके विषय। बरं, मला एक थोडीशी शंका तुम्हाला विचारायची आहे की बा तुमच्यापैकी बऱ्याच मंडळींनी वॅक्सिन घेतलेलं आहे, माझा वॅक्सिनचा नंबर अजून यायचा आहे, तर वॅक्सिन घ्यायला जेव्हा जेव्हा जा लागते, तर म्हणजे सोबत आपल्याला फोटोग्राफर न्याय लागते की तिथं फोटोची व्यवस्था असते, म्हणजे गव्हर्नमेंट असल्यामुळे असू शकते, आणि वॅक्सिन घेतल्यानंतर जी पावती देतात त्याच्यासोबत मग ते फोटोची पावती देतात का बा, किंवा दुसरा डोस कधी आहे हे सांगतात, आणि फोटोच्या पावतीत मग तुम्हाला सांगतात की बा तासभरांनी किंवा संध्याकाळपर्यंत तुमच्या मोबाईलला फोटो येऊन जाईल। म्हणजे तसं काही आहे का बा की आपला माणूस न्याय लागेल कसा, समजा सेल्फी काढताना येत ना टोचताना भलतीकडे गेलं म्हणजे ते काय सांगताय ते, त्याचे मग खूप कामं राहतात ना, असं थोडीच आहे। तर एक तो विषय होता माझा बोलायचा की बा आपल्याला सेल्फी काढता येणार, तर मग एक मोबाईल धरणारा माणूस पेशंट न्यायला लागेल की तिथे शासकीय आणि प्रायव्हेटमध्ये तशा पद्धतीची व्यवस्था आहे का। अजून एक अफवा अशी मी ऐकली की हे ज्या पद्धतीनं दंडा टोचणी घेतण्याचे फोटो घेतानाचे फोटो खूप खपाल टाकून राहिले लोक, तर सरकारनं म्हटलं म्हणे बा की आता पुढचा जो डोस देण्यात येणार आहे फोटोंचं प्रमाण पाहता तो दंडावर न देता वेगळ्या जागी ज्या भागावर इंजेक्शन दिल्या जाते सर्वसामान्यपणे त्या जागी देण्याचा सरकारचा हे आहे, काय म्हणतात सरकारची योजना आहे किंवा सरकारची इच्छा आहे, असंही मी उडत उडत ऐकलं, खरोखर आपल्याला माहीत नाही। तर तुम्हाला ते जर माहीत झालं असेल तर मला जरूर सांगा, आणि तुमचा नंबर आला तर वॅक्सिन घेऊन घ्या। कसं आहे काही हो नो लोक काही बोलो, काळजी घेणं आपलं काम आहे भाऊ। ऐ मी काय म्हणतो, मास्क लावले पाहिजे, हात धुतले पाहिजे, ज्या ज्या आपल्याला सिस्टीमा सांगितल्या त्या पुऱ्या फॉलो करा, फालतू गोष्टीतले लक्ष देऊ नका, आणि वॅक्सिनचा टाईम आला तर वॅक्सिन घेऊन घ्या, आणि तोपर्यंत आपलं हे वॅक्सिन आहेच मग घोंगळे की दुनिया कॉमेडी का छोटा रिचार्ज। राम राम। घोंगडे की दुनिया, घोंगडे की दुनिया।